पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे हे कल्याण डोंबिवलीकरांना नवीन नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यावर प्रशासनाकडून खड्डे बुजवले जातात. खड्डे बुजवण्याचं कामात थुकपट्टी आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय. मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवार 1 ऑगस्ट रोजी पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेतली. मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यामधील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला. मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, माजी नगरसेविका सरोज भोईर, डोंबिवली उपशहर अध्यक्ष प्रेमराज पाटील यासह राजू पाटील, श्रीकांत वारंगे, शहर संघटक सुमेधा थत्ते, उपशहर अध्यक्ष श्रद्धा किरवे, निलिमा भोईर, विभाग अध्यक्ष रितेश म्हात्रे, शाखा अध्यक्ष श्रद्धा किरवे, प्रिया कडू, अश्विन पाटील बागवे यांनी पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिलं. की जो कॉन्ट्रॅक्टर तुझं दर्जेचं काम करतात ना त्याचा परिणाम हा आहे. कारण अधिकारी वर्ग त्याच्यावर लक्ष देत नाही आणि आता जे खड्डे बुजवतात प्रश्न नाही, खड्डे बुजवायचं काम चालू आहे, परंतु त्या खड्ड्यांच्या माध्यमातून उलट जाणं व्हायला लागलं. ते खडे बाहेर येऊन लोकांच्या अंगावर उडायला लागलेत आणि चिखल व्हायला लागलाय. आधी वॉर्ड ऑफिसरला सांगितलं की पुढे येणारा रक्षाबंधन आहे, दहीहंडी उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, गणपती उत्सव आहे, मोठ्या प्रमाणावर डोंबिवली शहरामध्ये साजरा होतो. त्या दृष्टिकोनातून रस्त्याचा दर्जा, रस्ते बनवण्याचा दर्जा व्यवस्थित ठेवणं आणि तो व्यवस्थित रस्ता बनवून घेणं हे तुम्ही अधिकाऱ्यांना तसे आधी घ्या असं बजावून सांगितलं. मी प्रेमदेजस पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली उपशहरातून जबाबदारी माझ्याकडे. तुम्ही बघितलं असाल आता की डोंबिवली शहरामधले जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व ठिकाणी खड्डेमय झाले आहेत. गेली अनेक वर्ष, मला तर साधारण 3 ते 4 वर्ष झाले प्रशासकीय बसलं आहे महानगरपालिकेमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाहणी केली असेल बहुतेक. पण त्यांना पाहणीमध्ये असं दिसण्यात आलं नाही की प्रत्येक मुख्य रस्ते आहेत ते खड्ड्यांनी भरले. पण त्यांनी जेवढी पण मुख्य रस्त्यांची जी कामं केली आहेत ती सर्व मलमपट्टीची कामं आहेत. वाळू म्हणा, रेती म्हणा, दगड म्हणा, असं काहीतरी मिश्रित आणून सर्व रस्त्यांची फक्त डागडुजी केली आहे. आणि या केलेल्या रस्त्यांच्या निदर्शनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर आम्ही सर्व पदाधिकारी, जे ह प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनांच्या माध्यमातून आम्ही त्यांना असं सांगितलं आहे, विनंती केली आहे की येत्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले मोठ्या प्रमाणात सण असतील, त्या सणांमध्ये जर सर्वसामान्य नागरिक या खड्ड्यात जात असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार. म्हणून ह्या न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावरती उतरली आहे आणि या खड्डेमासल्या रस्त्याचा आम्ही निषेध करतो.